शहापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी घरांचं नुकसान झालंय, त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडलेत। तर काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंबातील आधारवड हरपल्याने ही आदिवासी कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आहेत। सदरची बाब केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना समजताच त्यांनी सामाजिक उद्देशाने स्थापन केलेल्या कपिल पाटील फाउंडेशन मार्फत या कुटुंबांना तात्काळ मदतीचा हात देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबर संबंधित शासकीय यंत्रणेला निर्देश देऊन शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सूचना देखील केल्यात। तालुक्यातील चेरीव येथील कल्पना महादू गायकवाड या महिलेचे राहते घर अतिवृष्टीमुळे कोसळले होते। याची दखल केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी तात्काळ घेऊन तलाठी यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले। याशिवाय कपिल पाटील फाउंडेशन तर्फे जीवनावश्यक वस्तूचं किट देखील देण्यात आलं। यावेळी शरद हजारे, तानाजी पानसरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते। गेगाव येथील अनिल डोंगरे यांचे राहते घर अतिवृष्टीने कोसळले आहे, त्यांना केंद्रीय मंत्री कपिल पाटील तात्काळ दखल घेऊन शासनास योग्य त्या सूचना देऊन तात्पुरती आर्थिक मदत भाजपचे सतीश सापळे यांच्या मार्फत करण्यात आली आहे। भिवंडी तालुक्यातील पिसे ग्रामपंचायत मधील चिराडपाडा येथील गणेश भिवा वाघे हे भातसा नदीवर आलेल्या पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। याची दखल केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी तात्काळ घेऊन प्रशासनास कारवाई करण्यास सांगितले, त्यांच्या कुटुंबाला मदत दिली। त्यांची पत्नी साजन यांना संजय गांधी निराधार योजना आणि शासनातर्फे लवकरच 4 लाख रुपये मदत मिळवून देणार असल्याचं त्यांनी स्वयंसहाय्यक नंदकुमार कापसे यांना सांगितलंय। यावेळी गावातील संदीप शेलार, प्रकाश वाघे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। गुंडे ग्रामपंचायत मधील बितारवाडी आदिवासी पाडा येथील हैबत देऊ जाधव या आदिवासी कुटुंबाचे राहते घर अतिवृष्टीने पडले होते, त्यांना कपिल पाटील फाउंडेशन तर्फे जीवनावश्यक सामान किराणा देण्यात आलंय, तसेच नवीन घर तयार करण्याकरिता साहित्य पुरवण्यात येणार आहे। यावेळी बाळू शिंदे, वसंत रसाळ, शरद उमवणे, शरद हजारे, योगेश हजारे, जगन पाटोळे, ललित ठाकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा आभार मानलाय। कसरा परिसरातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ढेंगणमाळ येथील सक्रुजाणू भवर यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। याची दखल घेत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांची केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। याप्रसंगी या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून त्यांनी फाउंडेशनकडून जीवनावश्यक साहित्य किराणा सामान देण्यात आलंय। त्याचबरोबर या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने शेतकरी अपघात विमा मिळावा म्हणून तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली। तसेच याच परिसरातील पाटोळे येथील नारायण सोमा म्हस्कर यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने 10 दिवसांपूर्वी मृत्यू झाला। या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलंय। या गरीब आदिवासी कुटुंबाला कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने तात्पुरते सहाय्य म्हणून आर्थिक मदत करून कृतज्ञता व्यक्त केली। याशिवाय या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी आणि संबंधित तलाठी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून कुटुंब कल्याण निधीकरिता प्रस्ताव बनवण्याच्या सूचना केल्या। यावेळी येथील उत्तम भोईर, वेळू ग्रामपंचायतीच्या सदस्य रेशमा तुपांगे, माजी उपसरपंच गणेश तुपांगे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव भगत, रोशन वाडविंदे, निलेश तुंगार, संकेत तुंगार, शिवम तुंगार आदी उपस्थित होते। मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, ठाणे ग्रामीण।